केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलाय. मागील काही दिवसांपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान इत्यादी राज्यातील हजारो शेतकरी हे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. दरम्यान या शेतकऱ्यांना कृषी कायद्याला विरोधच करायचा आहे तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं, असं बेताल वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी केलंय. त्यामुळे केंद्रीय मंत्री रतनलाल कटारिया यांच्या या बेताल वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतलाय. रतनलाल कटारियांनी तात्काळ या शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. रतनलाल कटारिया जी केंद्राचे राज्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं का शेतकऱ्यांनी आंदोलन करायचं असेल तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं. आता रतनलाल जी आपण राज्यमंत्री आहे आणि या सगळ्या शेतकऱ्याची परिस्थिती आपल्याला माहित आहे आणि असं असताना आपण डायरेक्ट मरावं ही भाषा वापरत असाल तर मग आम्ही मारासाठी तुमच्याकडे यायचं का? शेतकऱ्याला एकतर आपण त्यांच्या मागणीला तशा पद्धतीचा प्रतिसाद न देणे, त्यांना सहानुभूती तर दूरच पण उलट त्यांना अशा पद्धतीचे